नमस्कार, आज आपण अगदी सोप्या पद्धतीत ढाबा आणि रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी चिकन मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. चवीला खूपच अप्रतिम हा चिकन मसाला लागतो, तर वेळ ना वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर 1/2 किलो चिकन इथे स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यामध्ये गरम मसाला 1 चम्मच, हळद 1/2 चम्मच, लाल तिखट 1 मोठा चम्मच, धनेपूड 1/2 चम्मच, नंतर 3 ते 4 चम्मच दही घ्यायचं आहे. 1 चम्मच कसुरी मेथी क्रश करून ॲड करून घ्यायची आहे आणि 1 चम्मच मीठ ॲड करायचं आहे. आणि आता हे सर्व एकत्र आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे 1 ते 2 तासासाठी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. हा चिकन मसाला बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे, तर त्यासाठी इथे 1 चम्मच धणे आणि 1 चम्मच जिरे घ्यायचे आहेत, 2 लवंगा आणि 2 वेलची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1/2 चक्रफूल आणि 1 तमालपत्र ॲड करायचं आहे आणि 10 ते 12 काजू ॲड करायचे आहेत. आता हे सर्व लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात. नंतर ह्यामध्ये अद्रक आणि लसूण ॲड करायचं आहे. नंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत आणि हे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत आणि आता हे एकत्र एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आपलं वाटण इकडे बनवून तयार आहे. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी 1 पळी तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेले 3 कांदे आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत आणि कांदा आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता कांदा आपला छान भाजून झाला आहे, त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन आपण ॲड करून घ्यायचं आहे. आता गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी हे चिकन आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता थोडासा ह्याचा कलर देखील चेंज झाला आहे. मॅरिनेट करताना 1 चम्मच लाल तिखट ॲड केलं होतं, तर इथे मी परत 1 चम्मच लाल तिखट ॲड केलं आहे. आता हे छान मिक्स करून झाकण लावून आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी लो फ्लेमवरती हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त असं ह्याला तेल सुटलं आहे. आता आपण काजू आणि टोमॅटोचं जे वाटण केलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे. आता हे एकत्र छान मिक्स करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित हे आपलं मिक्स करून झालं आहे, तर ह्याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आता चिकन मॅरिनेट करताना थोडं मीठ ॲड केलं होतं, तर मसाल्यासाठी परत मी थोडं मीठ ॲड करत आहे आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला इकडे ॲड करून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून 3 ते 4 मिनिटासाठी परत चिकन आपल्याला शिजत ठेवायचं आहे. चिकन मॅरिनेट करून ठेवल्यामुळे एकदम सॉफ्ट आणि पटकन चिकन शिजून जातं. तर तुम्ही बघू शकता इकडे मस्त असं तेल सुटलं आहे आणि चिकन मसाला जो आहे आपला बनून तयार आहे. तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही चिकन मसाला ट्राय करून बघा, खूपच टेस्टी बनतो. आणि तुम्ही देखील ट्राय करून रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.